नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 17 जुलै 2022 आणि मित्रहो आता सकाळचे 9:50 झालेले आहेत. मित्रहो, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा. मित्रहो, छत्तीसगड ओडिशा राज्यामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण पुन्हा एकदा तयार होताना बघायला मिळत आहे. यामध्ये पुढील 24 तासाचा जर विचार करायचा झाला तर यामध्ये खास करून आपल्याला पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे. त्यामध्ये खास करून मित्र हो अहेरी, भामरागड, सोबतच गडचिरोली, कापसी साईडचा काही भाग आहे, देसाईगंज या भागामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच मित्र हो इकडे आपल्याला भंडारा, गोंदिया, सोबतच नागपूर, उमरेड, घोटी या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे. तर याच कालावधीमध्ये आपल्याला इकडे चंद्रपूर आहे, ताळोबा आहे या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर इकडे वरुड आहे, सोबतच आर्वी, कोंढाळी, वर्धा, अमरावती, अचलपूर, धारणी, अकोट, अकोला या भागातसुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच बुऱ्हाणपूर, धारणी आहे, इकडे खामगाव आहे, चिखली, सिल्लोड, सोबतच कन्नड, पाचोरा, जळगाव, शिरपूर, धुळे, मालेगाव, मनमाड या भागातसुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर इकडे नंदुरबार, सोबतच शिरपूर, साक्री, नवापूर, सोबतच दाटगाव या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतो. तर मित्रो, इकडे आपल्याला नाशिक आहे, सोबतच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, इगतपुरी, अहमदनगर, जुन्नर, कल्याण डोंबिवली, पालघर, वाडा, डहाणू या परिसरामध्ये बहुतेक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर याच कालावधीमध्ये आपल्याला कन्नड, सिल्लोड, वैजापूर, श्रीरामपूर, औरंगाबाद, जालना, पैठण, सोबतच लोणार, चिखली, सेलू, माजलगाव, बीड, जामखेड, नगरचा पूर्वेकडील जो काही भाग आहे या भागामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच मित्रो, इकडे सेलू, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, कारंजा, यवतमाळ, पांढरकवडा, नांदेड या बहुतेक परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच इकडे केज आहे, परळी आहे, अहमदपूर आहे, उदगीर, देगलूर, लातूर, पेड, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पंढरपूर, सोलापूर, जत, इंदापूर, करमाळा, दौंड, बारामती या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर सातारा, वडूज, कराड, विटा, कुडोली, सांगली या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर याच कालावधीमध्ये आपल्याला सावंतवाडी, राजापूर, कोडोली, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, गोरेगाव, सोबतच पुणेचा पश्चिमेकडील भाग आहे, खोपोली, मुंबई, कल्याण डोंबिवली, जुन्नर या भागामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.